सातारा जिल्ह्याचे वार्षिक निरीक्षण दौऱ्यादरम्यान सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आलेला आहे। शासनाकडून आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ज्या वेळोवेळी सूचना निर्गमित होतात त्यांच्या अंमलबजावणीबद्दलही प्रबोधन करून कामकाजास उद्युक्त करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्याचे जे गुन्हे ओळखीस आणण्याचं प्रमाण आहे, त्याच्यानंतर मुद्देमाल रिकव्हरीचं प्रमाण आहे आणि गुन्हे शाबितीचं प्रमाण आहे, याबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हा सरकारी वकील आणि असिस्टंट डायरेक्टर पब्लिक प्रॉसिक्युशन यांच्यासोबत बसून गुन्हे तपास आणि खटल्यांचे कामकाज, न्यायालयातील खटल्यांचे कामकाज याच्याबद्दल काय उपाययोजना करून कन्व्हिक्शन रेट वाढवता येईल याचे आम्ही आराखडा तयार केलेला आहे। नागरिक आणि पोलीस यांच्यातील दूरी दूर होऊन एक सौहार्दाचे संवादाचे वातावरण तयार राहील आणि नागरिकांना पोलिसांसोबत काम करण्यास आनंद मिळेल यासाठी एक मेळावा, संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये चांगले नागरिकांचा सत्कार करण्यात आलेला आहे। आमचे जे पोलीस अंमलदार आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या अडचणी असतील, आरोग्यविषयक आणि कुटुंबिक अडचणी असतील, याच्यासाठी त्यांचा वेगळा मेळावा घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आला, त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचा सत्कारसुद्धा करण्यात आला। त्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये डिटेक्शन आहे ते गुणवत्तापूर्ण आणखी त्याच्यामध्ये वाढ कशी करता येईल, पुरावे जोडून खटले मजबूत कसे करता येतील आणि जे सतत अवैध गुन्हेगारी किंवा समाजकंटक कारवाई करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करण्यात येईल याची आम्ही मोहीम आखलेली आहे, ती सुरू आहे आणि त्याला चांगलं यश मिळत आहे। यामध्ये इथे जे अग्निशस्त्रांचा वापर होतो, अंमली पदार्थांचा वापर आणि व्यापार आहे त्याच्यावर कठोर कारवाई झालेली आहे आणि त्याच्यात लिप्त असलेले गुन्हेगार अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याशिवाय सामान्य नागरिकांच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या त्वरित दखल घेतल्या जातील, त्यांचं निराकरण होईल आणि कायद्याच्या चौकटीत त्यांना मदत केल्या जाईल आणि आवश्यक ठिकाणी गुन्हे तात्काळ दाखल होतील या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। पोलीस स्टेशनला आणि कार्यालयांमध्ये नागरिकांचं स्वागत होईल, त्यांना दूर केल्या जाणार नाही आणि कायद्याच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे दाखल होतील, तक्रारींची दखल घेतली जाईल हे आम्ही ठरवलेलं आहे आणि तसं आमचं सातारा जिल्हा पोलीस दल कार्यरत राहील अशी मला आशा आहे।